दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी होणारी ईद उल अझा मधील वर्षापासून साधेपणाने साजरी करण्यात येत आहे. यंदा शहरातील विविध ईदगाह मैदानावर सामूहिक न जाता घरीच नमाज अदा करण्यात आली आहे. नमाज अदा केल्यावर अल्लाहाकडे कोरोना मुक्तीचे साकडेही घालण्यात आले. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद उल अझा म्हणजेच बकरी ईद बुधवारी काल 21 जुलै रोजी साजरी करण्यात आली. रमजान पाठोपाठ सलग दुसऱ्या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाच्या सूचनांचं पालन करीत नमाज घरच्या घरीच अदा केली गेली. शहरातील कोणत्याही मैदानावर नमाज झाली नाही. सकाळी ईदची नमाज पडल्यानंतर सर्वांना भेटता येत नसल्यामुळे बांधवांनी फोनवरच इच्छा आणि शुभेच्छा देण्यात आल्या. ईदनिमित्त एरवी गजबजणारे ईदगाह मैदान बुधवारी शांतता होती. शहरातील प्रत्येक ईदगाह मैदानावर आणि चौकाचौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. घरी झालेल्या ईदच्या नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी कुर्बानी दिली. कुर्बानीचा वाटा आपल्या आपत्तींना दिला, तसेच गरजू आणि गरिबांना मदत करण्यात आली. अनेकांनी सोशल मीडियावरून एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.